मुलांना नमस्कार आपण नववी गणित भाग दोन मधील वर्तुळ हा पाठ शिकणार आहोत तुमच्या लक्षात असेल की वर्तुळ ही संकल्पना तुम्ही पाचवी पासूनच शिकत आला आहात वर्तुळ असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं एकतर बांगडी किंवा भाकरी त्यापैकी बांगडी ह्याला आपण म्हणतो वर्तुळ आणि ज्या वेळेला भाकरी म्हणजेच भरीव भाग असेल त्यावेळेला आपण त्याला म्हणतो की वर्तुळ क्षेत्र तर आज आपण वर्तुळ ह्या संकल्पनेचे काही गुणधर्म आणि त्याच्या सिद्धता शिकणार आहोत त्यापूर्वी वर्तुळाबाबत कोणकोणत्या गोष्टी तुम्ही आधी शिकल्या आहात त्याची आपण थोडी उजळणी करूया वर्तुळ काढण्यासाठी एक विशिष्ट बिंदू आणि त्या बिंदू पासून समान अंतरावर असणारे सर्व बिंदू एकत्र करावे लागतात जो विशिष्ट बिंदू आपण घेतो वर्तुळ काढण्यासाठी त्याला आपण म्हणतो की वर्तुळ केंद्र उदाहरणार्थ इथे सी हे वर्तुळ केंद्र आहे वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत जर आपण रेषाखंड काढला म्हणजे वर्तुळ केंद्र आणि परिघावरचा एक बिंदू असा जोडला तर त्या रेषाखंडाला आपण म्हणतो की वर्तुळाची त्रिज्या म्हणजे इथे त्रिज्या आहे सीडी जर परिघावरचे दोन बिंदू जोडताना ते केंद्रबिंदूतून जात असेल तर त्या दो, त्या रेषाखंडाला आपण म्हणतो की वर्तुळाचा व्यास म्हणजे इथे आहे व्यास ए बी जर एखादी रेषा वर्तुळाला फक्त एका बिंदू मध्ये छेदत असेल तर त्या रेषेला आपण म्हणतो वर्तुळाची स्पर्शिका इथे रेषेला मी नाव दिलेलं आहे एम म्हणजे एम ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि वर्तुळ आणि रेषा यांचा जो छेदन बिंदू असतो त्याला आपण म्हणतो की स्पर्श बिंदू आणि म्हणून इथे स्पर्श बिंदू आर जर एखादी रेषा वर्तुळाला दोन बिंदूंमध्ये छेदत असेल तर अशा रेषेला आपण काय म्हणतो तिचं नाव आहे छेदिका किंवा छेदिका आणि जर ह्या वृत्त छेदिका आणि वर्तुळाचे छेदन बिंदूंना आपण नावं दिली आणि त्यामधला रेषाखंड बघितला म्हणजे इथे रेषाखंड पिक्यू आहे तर त्या पिक्यूला आपण म्हणतो की वर्तुळाची जीवा आठवतंय तर हे सर्व शब्द तुम्ही आतापर्यंत शिकलेलाच आहात आता, शिकलेला आता आपण वर्तुळाचे काही गुणधर्म जे तुम्ही आधी शिकला आहात ते सिद्ध करणार आहोत सिद्धता कशी लिहायची हे आता आपण शिकलोय यावर्षी तर त्या प्रकारे सिद्धता लिहून आपण काही गुणधर्म सिद्ध करणार आहोत त्यातला पहिला गुणधर्म कोणता आहे बघा की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो तर हा गुणधर्म सिद्ध करण्यासाठी म्हणजे कोणतीही सिद्धता लिहिण्यासाठी सर्वात पहिली पाई पायरी काय असते तर आकृती काढणे आकृती काढण्यासाठी दिलेला काय काय आहे बघा वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब इथपर्यंतचा भाग म्हणजे पक्ष म्हणजे एक वर्तुळ आहे त्याची एक जीवा आहे आणि केंद्रापासून त्या जीवेवर लंब टाकलेला आहे म्हणून पक्षामध्ये आपण काय काय लिहिलं सी हा केंद्रबिंदू ए बी ही जीवा आणि सी पी आता वाक्याचा पुढचा भाग जो आहे जीवेला दुभागतो ते आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि म्हणून ते साध्य आहे मग जीवेला दुभागतो म्हणजे आपल्याला काय दाखवावं लागेल एपी आणि पीबी हे दोन्ही समान आहेत म्हणजेच एकरूप आहेत म्हणून साध्य झालं रे खेपी एकरूप रेख बीपी आता तुमच्या लक्षात असेल की आपल्याला जर एपी आणि बीपी एकरूप दाखवायचे असतील तर आपल्याला आधी दोन त्रिकोण एकरूप दाखवावे लागतील की ज्याच्यामध्ये एपी आणि बीपी ह्या दोन रेषाखंडांचा समावेश आहे म्हणजे आधी आपल्याला आकृतीमध्ये दोन त्रिकोण तयार करावे लागतील आणि म्हणजेच आपल्याला काहीतरी रचना करावी लागेल तर आता इथे आपल्याला दोन त्रिकोण कसे तयार करता येतील बघा हे दोन जोडलं तर आपल्याला दोन त्रिकोण तयार करता येतील म्हणून रचना काय असेल सी ए आणि सी बी हे दोन रेषाखंड तयार करू मग आता हे दोन रेषाखंड तयार केले आता हे दोन त्रिकोण तयार झाले ह्या दोन त्रिकोणांचा उपयोग आपण सिद्धता लिहिण्यासाठी करणार आहोत आता सिद्धता लिहायला सुरुवात करूया सिद्धता सी पी ए आणि त्रिकोण सी पी बी मध्ये आता या दोन त्रिकोणांमध्ये काय काय सापडतंय बघा बरं सारखं त्याच्यामध्ये आपल्याला कोण सीपीए एकरूप कोण सीपीबी कारण काय आहे की हा लंब आहे लंब असल्यामुळे लंबा दोन्ही कोण नव्वद अंशाचे असतील एक गोष्ट सापडली दुसरी गोष्ट काय आहे रेक सीपी हा दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे आणि म्हणून सीपी एकरूप सीपी कारण आहे सामायिक बाजू आणि तिसरी गोष्ट काय आहे रेक सी एकरूप रेक सी बी कारण दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की सर्व त्रिज्या ह्या समान मापाच्याच असतात आता या तीन गोष्टींवरून आपल्याला हे दोन त्रिकोन एकरूप दाखवता येतील म्हणून पुढची पायरी काय आहे की त्रिकोण सीपीए एकरूप त्रिकोण सीपीबी कोणची कसोटी इथे लागू पडते बघा बरं की सी ए आणि सीबी हे दोन कर्ण एकरूप आहेत आणि सीपी ही बाजू एकरूप आहे आणि म्हणून कसोटी आहे कर्णभुजा प्रमेय आणि मग आता आपली शेवटची पायरी काय येईल कि म्हणून रेख एपी एकूप रेख बीपी कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू लक्षात आली सिद्धता सोपी आहे ना आता पुढचं प्रमेय म्हणजे ह्याच प्रमेयाचा उलटा भाग आहे मग आता ह्याचा वाक्य आपण उलट करून लिहायचं असं ठरवलं तर काय होईल बघा बरं पुढचा गुणधर्म वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो म्हणजे आता बघा दिलेलं काय काय आहे बघा वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य यांना रेषाखंड जोडून तयार केलेला आहे म्हणजे आकृतीमध्ये काय काय असायला पाहिजे एक वर्तुळ त्याचा एक केंद्र एक जीवा आणि त्याचा एक मध्य बरोबर म्हणजे पक्षामध्ये काय काय येईल सी केंद्र बिंदू ए बी ही जीवा आणि पी हा एबीचा मध्यबिंदू आणि आता हा पुढचा भाग जिवेला लंब असतो हा भाग म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते म्हणजे साध्य आणि म्हणून साध्यामध्ये काय येईल सी पी लंब ए बी लक्षात आलाय मगाच्या गुणधर्मातला आणि या गुणधर्मातला फरक लक्षात आलाय आता परत आपल्याला दोन त्रिकोण तयार केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही आणि म्हणून मगाचीच रचना करावी लागेल कि सी आणि सी बी जोडू तर आता आपण हे दोन्ही जोडून घेऊया परत हे दोन त्रिकोण तयार झाले त्याच्यामध्ये काय काय सापडतय बघूया आणि म्हणून सिद्धतेमध्ये त्रिकोण सी आणि त्रिकोण सी मध्ये बघा काय काय सापडतय रेख ए पी एक रूप रेख बी कारण काय पी हा मध्यबिंदू आहे दिलेलाच आहे पक्षामध्ये दुसरी गोष्ट काय सापडली CP CP CP, एक CP. एक एक सीपी सामायिक बाजू दोन्ही त्रिकोणांमध्ये सीपी ही बाजू आहे म्हणून रेख सीपी एकरूप रेख सीपी आणि तिसरी गोष्ट काय आहे सीए सीबी सी बी कारण त्रिज्या आता ह्या तीन गोष्टींवरून आपल्याला त्रिकोण एकरूप दाखवता येतील कोणची कसोटी आहे बघा बरं कि त्रिकोण सीपीए एकरूप त्रिकोण सीपीबी इथे कसोटी आहे बा 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 कारण तिन्ही बाजू आपल्याला एकरूप सापडलेल्या आहेत मग आता या दोन त्रिकोणांवरून आपल्याला या दोन कोनांबद्दल बोलायचंय म्हणून पुढची पायरी काय येईल कोण सी पी एकरूप कोण सी पी बी इथपर्यंत आपण लिहू शकतो कारण दोन त्रिकोण एकरूप म्हणून त्यांचे संगत कोण एकरूप पण आपल्याला हे दोन त्रिकोण हे दोन कोण नुसते एकरूप दाखवायचे नाही आहेत तर ते नव्वद अंशाचे आहेत असं दाखवायचंय आणि म्हणून आपल्याला पुढे अजून दोन पायऱ्या कराव्या लागतील आता या दोन कोणांकडे बघा कोणत्या प्रकारचे कोण आहेत हे तर हे रेशीय जोडीतील कोण आहेत आणि रेशीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी आणि म्हणून आपण काय लिहूया परंतु कोण सीपीए अधिक कोण सीपीबी बरोबर एकशे ऐंशी कारण रेशीय जोडी म्हणजे आता बघा की हे दोन कोण एकरूप आहेत पण त्यांची बेरीज एकशे ऐंशी आहे मग असे दोन कोण की ज्यांची बेरीज एकशे ऐंशी आणि दोन्ही समान म्हणजे किती असतील म्हणून पुढची पायरी काय येणार कोण सीपीए आणि कोण सीपीबी दोन्ही नव्वद अंशाचे असतील आणि म्हणून सिद्धतेची शेवटची पायरी सीपी लंब ए बी लक्षात आली आहे सिद्धता तर आता ह्या दोन गुणधर्मांवर आधारित आपल्याला सराव संच सहा पॉइंट एक मध्ये उदाहरणं दिलेली आहेत ती ती उदाहरणं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे पण त्यातलं एक उदाहरण आपण इथे सोडवून बघणार आहोत आता बघा मी कोणचं उदाहरण घेतलंय सराव संच सहा पॉइंट एक मधलं उदाहरण क्रमांक पाच उदाहरण काय दिलंय ते बघूया हा उदाहरणामध्ये असं दिलेलं आहे की आकृतीमध्ये केंद्र ओ असलेली दोन वर्तुळे आहेत म्हणजे दोन्हीचा केंद्रबिंदू सारखा आहे मोठ्या वर्तुळाची ए बी ही जीवा लहान वर्तुळाला बिंदू पी व क्यू मध्ये छेदते तर सिद्ध करा एपी बरोबर बी क्यू म्हणजे दिलेल्या गोष्टीमध्ये मोठ्या वर्तुळाची जीवा ए बी आहे आणि ती लहान वर्तुळाला पी आणि क्यू मध्ये छेदते आहे म्हणजे आता आपण दिल्याप्रमाणे आकृती काढली आहे लहान वर्तुळ पक्षामध्ये काय आहे लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आणि त्याची जीवा आहे पी क्यू आणि मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ओच आहे आणि त्याची जीवा आहे एबी आणि सिद्ध काय करायचं आपल्याला एपी एक बी बीक्यू हे सिद्ध करायचं आहे तर आता पुन्हा आपल्याला काहीतरी रचना केल्याशिवाय हे सिद्ध करता येणार नाही तर आता आपण काय रचना करूया बघा बरं जर इथे आपण ओ वरून लंब टाकला तर तो लंब या दोन्ही जीवांना दोन्ही जीवांसाठी लंब असणार आहे तर आता रचना आपण अशी करूया की ओ एम लंब ए बी काढू ए बी आणि पीक्यू हे सगळे एकाच रेषेवर आहेत त्यामुळे ओ एम जो लंब मी काढीन तो ह्या सगळ्यांसाठीच लंब असेल तर आता लंब काढूया ओ एम तर ओ एम हा पिक्यूला पण लंब आहे आणि एबीला पण लंब आहे कारण हे सगळे चारही बिंदू एक रेषी आहेत आता सिद्धता लिहायला सुरुवात करूया लहान वर्तुळात म्हणजे ह्या आतल्या वर्तुळामध्ये काय आहे बघा ओ एम लंब पीक्यू कारण आपण तशी रचना केलेली आहे आणि मग जर ओ एम लंब पी क्यू असेल तर आपल्याला काय मिळेल की पी एम आणि एम क्यू हे जे जीवेचे दोन भाग झालेले आहेत ते समान असतील कारण आत्ताच आपण गुणधर्म सिद्ध केलेला आहे की केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो आणि म्हणून हा एम पी भाग आणि हा एम क्यू भाग हे दोन्ही समान असतील पुढे बघा आता मोठ्या वर्तुळामध्ये मोठ्या वर्तुळामध्ये काय आहे परत ओ एम लंब ए बी आता आतलं वर्तुळ आपण बघत नाहीये हा आता आपण फक्त मोठ वर्तुळ बघतोय तर मोठ्या वर्तुळामध्ये ओ एम लंब ए बी ही जीवा ए बी आहे म्हणून काय मिळेल म्हणून ए एम कारण ए बी ह्या जीवेचे काय दोन तुकडे होत आहेत ए एम आणि एम बी असे दोन तुकडे होत आहेत आणि ते दोन्ही एकरूप असणार कारण केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो आणि म्हणून हा पूर्ण ए एम आणि हा पूर्ण एम बी समान आहे म्हणजे एक एक मध्ये आपल्याला काय मिळालंय की एम पी आणि क्यू समान आहेत आणि दोन मध्ये आपल्याला काय मिळालंय हा एम आणि एम बी समान आहेत म्हणून आपण पुढे काय लिहू शकतो की पूर्ण एम वजा एम पी बरोबर पूर्ण एम बी वजा एम क्यू कारण हे दोन सारखे आहेत हे दोन सारखे आहेत मग एम ए मधून पी एम वजा केला तर काय राहतं शिल्लक ए पी आणि एम क्यू एम बी मधून एम क्यू वजा केलं तर काय शिल्लक राहतं तर क्यू आणि म्हणून हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं की ए पी बरोबर बी क्यू समज जाय तर त्या सरावसंच्यामध्ये एवढी एकच सिद्धता आहे उरलेली उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायची आहे तर प्रयत्न करा ओके